राजन सळवी आणि कुटुंब आता सुद्धा आले, तुम्हाला भेटले नाही, वाकणार नाही म्हणाले, झुकणार नाही. संजय राऊत तुरुंगात जाऊन आले, संजय राऊत तुरुंगात जाऊन आलेले. पण हे अचानक सगळे तुम्हाला भ्रष्ट वाटायला लागले. मग तुमचे जे काय भ्रष्टाचाराचे पाडे आम्ही वाचतो आहोत, त्याच्या चौकशी लावा ना. आम्ही लावणार आणि उद्या तुम्हाला तुरुंगात टाकणारच आहोत. मुंबई महापालिकेचा घोटाळा काढतायत, मुंबई महापालिकेमध्ये घोटाळा झाला, कोरोना काळामध्ये घोटाळा झाला, काढा. ठाणे महापालिका काढा, पिंपरी चिंचवड काढा, पुणे काढा, नागपूर काढा. नवे माझं तर म्हणणं आहे, पीएम केअर फंडाचा सुद्धा घोटाळा काढा. काय पीएम केअर म्हणजे, मी मागे बोललो होतो, पीएम केअर म्हणजे काय, ते हास्य जत्रेमधले प्रभाकर मोरे केअर फंड नव्हता तो? अरे वसाड्या पैसे दे. पीएम केअर म्हणजे काय, पंतप्रधान मदत निधी ना का काय? तो म्हणे खाजगी आहे. म्हणजे कोणाचा आहे? उद्या तुम्ही पंतप्रधान नसणार, मग तो पैसा कोणाकडे जाणार? का घेऊन जाणार घरी? मग त्याच्यामध्ये हा काय लाखो करोडो रुपये तिकडे जे जमवले आणि ते कोणाकडे गेले त्याचा हिशोब पहिला द्या, मग माझ्या भ्रष्ट नसलेल्या शिवसैनिकावर तुम्ही भ्रष्ट बुद्धिवाल्यानो भ्रष्टाचाराचे आरोप करा. पण यांचा भ्रष्टाचार काढला तर एखाद दिवस बातमी चालली तर चालते, वरून दम आला की बंद होते. हे तुम्हाला करायचे, हे नुसते कलश घेऊन घागरी घुमतात तसं घुमत नाही बसायचं महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र पेटवायचा आहे, महाराष्ट्र जागवायचा आहे. यांचे जे काही घोटाळे आहेत, अगदी महाराष्ट्रामध्ये आता जवळपास तो ॲम्ब्युलन्स, अरे काय नालायकानो, तुम्ही रुग्णवाहिका जी गरिबांना सेवा देणारी रुग्णवाहिका, त्याच्यामध्ये 8,000 कोटीचा घोटाळा करतात, 8,000 कोटी. किशोरीताईंवरती काय आरोप? काय ते कसल्या बँक? बॉडी बँक. अहो कॅटचा अहवाल आहे, जिथे जिथे भाजप प्रशासित राज्य त्या राज्यामध्ये करोनामध्ये जे मृत पावलेले आहेत त्या मृतदेहांवरती सुद्धा उपचार करून ह्या लोकांनी टाळूवरचं लोणी खाणारी अवलाद आहे. सीएजीचा रिपोर्ट आहे माझ्याकडे, रिपोर्ट टाळीन काढायचं तर त्याचंही प्रदर्शन भरवा. एका बाजूला 8,000 कोटीचा घोटाळा करतायत त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाही, तिकडे मृतांवरती उपचार करून म्हणजे ते जिवंत आहे असे दाखवून त्याचे पैसे तुम्ही काढताय, त्या घोटाळ्याबद्दल कोणी बोलायचं नाही. आणि अक्षरशः जीवावरती उदार होऊन माझ्या महाराष्ट्राने त्या करोनाशी लढा दिला, त्याचं कौतुक जागतिक पातळीवरती झालं, त्या माझ्या शिवसैनिक आणि माझ्या प्रशासनाला तुम्ही बदनाम करून टाकता.